शहरात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनेत वाढ होताना दिसून येते. अशातच आता 21 मेला नागपूर सीताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत एक घरफोडीची घटना समोर आली आहे. यात चोरट्यांनी 8,25,000 मुद्देमाल लंपास केलाय. यामध्ये आरोपीवर 198/21 357/323 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये फिर्यादी डॉक्टर भावेश वसंत बर्वे वय वर्षे 40 हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. ते लेंड्रा पार्क रामदासपेठ येथे राहतात. दिनांक 21 मे रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास ते शिवरटेक या हॉस्पिटलला एका रुग्णाला तपासणीसाठी गेले होते. यावेळी घरफोडी करणारे आरोपी अंशुल थूल व त्याचा साथीदार यांनी या संधीचा फायदा घेतला. त्या रात्री घरी कोणी नसल्याने त्यांनी या संधीचा फायदा घेतला व त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह एकूण 8,25,000 मुद्देमाल लंपास केला होता. एक आरोपी फरार असून एकाला ताब्यात घेण्यात आलंय अशी माहिती API कदम यांनी दिली. बर्डी पोलीस स्टेशनला 21/5/22 रोजी एक घरफोडीची घटना झालेली आहे. त्याच्यामध्ये अपराध नंबर 198/21 कलम 457/383/323 गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये फिर्यादी आहेत डॉक्टर भावेश वसंत बर्डे वय 40 वर्ष हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. ते लेंड्रा पार्क रामदासपेठ नागपूर या ठिकाणी राहायला आहेत. दिनांक 21/5/22 रोजी रात्री 2 वाजताच्या सुमार असते त्यांच्या शिवरटेक ह्या हॉस्पिटलला पेशंटला तपासणीकरता गेलेले होते. नमोदवेळी यातील घरफोडी करणारे अंशु थूल व त्याचा साथीदार शुभम मानके यांनी त्याच वेळेचा फायदा घेतला. त्यांच्या रात्री घरी कोणीही नव्हतं. सदर वेळी त्यांनी घरामध्ये प्रवेश करून घरामध्ये असलेली एकूण रक्कम आणि सोन्याचे तसेच इतर दागिने असते टोटल मुद्देमाल 8,25,000 चोरी करून घेतलेलं आहे. त्यापैकी फिर्यादी हे त्यांच्या पेशंटचं हॉस्पिटलचं काम संपवून परत घरी आले. जाताना त्यांनी बाहेरची वरांड्यातील लाईट चालू ठेवलेली होती. ती लाईट त्यांना बंद दिसली. त्यावेळेस त्यांना संशय आला. तरवेळी ते लॉक खोलू लागले. त्याचवेळेस त्यांना 2 इसमी भिंतीवरून पळून जाताना दिसले. त्यांनी त्याचा त्या इसमांचा पाठलाग केला. त्यापैकी एक अंशुल थूल वय 18 वर्ष यास त्यांनी ताब्यात घेतलं. त्याच्याबरोबर झटापटी त्यांची झाली. त्यासोबत त्यांना 19,375 रुपयाची कॅशही त्यासोबत मिळून आली. ते आपण जप्ती पंचनाम्यानंतर ताब्यात घेतलेले आहे. तसेच त्यातला फरार आरोपी आहे शुभम प्रकाश मानके वय 27 वर्ष रामबागचा राहणार आहे. त्याच्यावरती नागपूर शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनला 10 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याचा अजून आम्ही अभिलेख तपासत आहोत. तो सध्या फरार आहे. त्याच्याकडे मुद्देमाल 8,05,000 आपल्याला जप्त करणं बाकी आहे. सगळं करणं बाकी आहे. तसं त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करून पुढची कारवाई करणं चालू आहे. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट.